आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भगवंताला प्राप्त करून घेण्याचे भक्ती हे एकमेव साधन आहे. नवनाथ घाटगे महाराज. प्रत्येक कार्याला मोजमाप आहे. प्रत्येक गोष्ट मोजण्याचे साधन वेगळे आहे. भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी भक्ती हे माप आहे. भक्तीद्वारे भगवंताला आपले करून घेता येते. भक्ती हे वर्म समजले पाहिजे असे उद्गार नवनाथ घाटगे महाराज यांनी केले. ते कोगनोळी येथील पूर्णानंद नगरातील मुरलीधर मंडपात सुरू असलेल्या गोकुळ अष्टमी हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात तिसऱ्या दिवशी कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून बोलत होते. यावेळी पांडुरंग काजवे महाराज व अन्य भक्त मंडळी उपस्थित होती. मृदुंग साथ सुनील कडतारे, हरी आंबी व गायन साथ वासुदेव आंबी, श्यामराव पाटील, मुकुंद वटारे यांनी केली. यावेळी पंडित पाटील, अण्णासो सांगरोळे, हिंदूराव नागराळे, सदाशिव लोखंडे, दशरथ माळी, सिद्धगोंडा कोळेकर, प्रवीण सोळांकुरे, सुनील अब्धागिरे, मोहन संकेश्वरे, संजय परीट, तुकाराम पाटील, केरंबा जगताप, कृष्णाबाई माळी, अंजना लोखंडे, उद्धव काजवे, बटू शिंदे यांच्यासह कोगनोळी, सुळगाव, मत्तिवडे, हणबरवाडी, दत्तवाडी परिसरातील भाविक व वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश निकम यांच्या वतीने महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.